मनसे आणि ठाकरे गटातील कालच्या राड्यानंतर ठाणे पोलीस आता अलर्ट झालेले आहेत. ठाण्यामधील नौपाडा परिसरातील मनसेच्या कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आता खबरदारी घेण्यात येते. मनसे आणि ठाकरे गटातील कालच्या राड्यानंतर आपण पाहतोय ठाणे पोलीस आता अलर्ट झालेले असून मोठा पोलीस बंदोबस्त हा तैनात करण्यात आलाय. या संदर्भातली आणखी एक मोठी बातमी आहे. दुसरीकडे मनसे ठाकरे गटातील राड्यावरून आता राजकारण चांगलं स्थापलेलं आहे. ठाण्यातला राडा हा दिल्लीमधील अहमद शाह अब्दालीच्या इशाऱ्यावर झाल्याची जळजळी टीका खासदार संजय राऊतांनी केली. तर राड्याबाबतची माहिती शिंदे फडणवीसांना होती असा आरोपही राऊतांकडून करण्यात आलाय. राड्याचं समर्थन नाही मात्र ऍक्शन रिॲक्शन पाहायला मिळाली अशी खोचक प्रतिक्रिया शिंदेंनी व्यक्त केली आहे. आणि यावरूनच आता राऊतांनी शिंदेवर चांगलेच ताशेरे ओढले. म्हणजे याची सुरुवात राज ठाकरेंच्या दौऱ्यामध्ये मला वाटतं मराठवाड्यात केली, उबाटाच्या लोकांनी केली. आज त्यांनी सुरुवात केली राज ठाकरे साहेबांचा ताफा अडवणं, त्याच्यामध्ये काय काय दगडफेक करणं, सुपाऱ्या टाकणं, हे तर कुणालाही आवडलेलं नाही. आणि शेवटी ऍक्शनला रिॲक्शन असते, ऍक्शनला रिॲक्शन असते, ती आज पाहायला इथे लोकांना मिळालं. हे फक्त महाराष्ट्राचा शत्रू अहमद शाह अब्दाली याच्या इशाऱ्यावरून याच्या सुपारीवरून चाललेलं आहे. आणि हे देवेंद्र फडणवीस यांना माहिती आहे, राज्याच्या मुख्यमंत्र्याला मिंदे मुख्यमंत्र्याला माहिती आहे. रिॲक्शन काय, ॲक्शनला रिॲक्शन काय म्हणतात रे? थांबा जरा 2 महिने, मग तुम्हाला ॲक्शन रिॲक्शन काय ते कळेल. ही सत्तेची मस्ती दाखवू नका.